नमस्कार, बी बिजनेस मध्ये आपले हार्दिक स्वागत। आजच्या आठवड्यात घडामोडी। मंत्रिमंडळात योगेश कदम सर्वात तरुण मंत्री असतील, श्रेया कदम यांनी व्यक्त केला विश्वास। संजय कदम यांना मी प्रतिस्पर्धक समजत नाही, आमदार योगेश दादा कदम यांचं वक्तव्य। सांगलीत ओढ्याला आला पैशाचा भूत, आटपाडीतील ओढ्यातून वाहून आल्या 500 रुपयांच्या नोटा। खेडमध्ये युवा सेनेचा निर्धार मेळावा उत्साह। बाईक रॅली मध्ये पत्नी श्रेया कदम यांच्या समवेत आमदार योगेशदादा कलमांनी घेतला सहभाग। आचारसंहिता कालावधीत अवैध मद्य विरुद्ध 11 गुन्हे दाखल, 88,000 माल जप्त, 4 पथकांची करडी नजर। सविस्तर वृत्त। खेड तालुका शिवसेना युवा सेना आयोजित युवा सेना मेळाव्या दरम्यान आमदार पत्नी सौ श्रेया कदम यांनी आमदार योगेशदादा कदम हे नवीन मंत्रिमंडळात सर्वात तरुण मंत्री असतील असा विश्वास व्यक्त करत ते लवकरच मंत्रिपदाची शपथ घेतील अशी आशा देखील व्यक्त केली। खेड तालुका शिवसेना युवा सेनेकडून आयोजित करण्यात आलेल्या युवा सेना मेळाव्याला महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। यावेळी महिलांची उपस्थिती पाहून श्रेया कदम यांनी समाधान व्यक्त केलं। तसेच आमदारांना मिळणारा निधी आणि योगेश कदम यांनी केलेली विकास कामे यांचा हिशोब या मेळाव्या दरम्यान त्यांनी जनतेसमोर मांडला। आमदारकीच्या कालावधीत मिळणारा 25 कोटींचा निधी कुठे आणि दापोली मतदारसंघात 2,000 कोटींची विकास कामे केलेला निधी कुठे याची तुलना देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केली। तसेच या निर्धार मेळावा दरम्यान सौ श्रेयाताई कदम यांनी कार्यकर्त्यांना आमदार योगेश कदम नवीन मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतील असा विश्वास दिला। पुन्हा मतदारसंघाचा विकास ते जोमाने करतील असं आश्वासन देत आजच्या मिळालेल्या उपस्थित असलेल्या जनसमुदायाची गर्दी पाहून युवा सेनेच्या आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक त्यांनी यावेळी केलं। दापोली मतदारसंघातून उबाटाने जिल्हा प्रमुख संजयराव कदम यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी विद्यमान आमदार योगेश कदम यांना याबाबत प्रश्न केला असता आपण संजय कदम यांना प्रतिस्पर्धक समजत नसल्याचं सांगून आपण या मतदारसंघात केलेल्या विकास कामांचं जनतेला भान आहे आणि त्याच विकास कामांच्या जीवावर पुढील आमदार देखील या मतदारसंघातून आपणच असू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। तसेच येत्या 2 दिवसात महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय अंतिम होऊन 2 दिवसात जागा वाटप जाहीर केलं जाईल असंही यावेळी आमदार योगेशदादा कदम यांनी सांगितलं। पैशाचा पाऊस पडला अशी म्हण किंवा पैसा काय झाडाला लागतो का असा प्रश्न तुम्ही अनेकदा ऐकला असेल, मात्र खरोखरच असे फुकट पैसे मिळू लागले तर किती बरं होईल असा विचार तुम्ही कधी केलाय का? सांगली मधील लोकांना हा अनुभव आलाय। येथे चक्क एका ओढ्यामधून 500 रुपयांच्या नोटा वाहून आल्याची बातमी कळते। या नोटा गोळा करण्यासाठी स्थानिक नागरिकांची एकच झुंबड उडाली। समोर आलेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील आटपाडी मधील ओढ्याला नोटांचा पूर आला। शनिवारी या ठिकाणी आठवडा बाजार भरतो। ओढ्याच्या कडेलाच हा बाजार भरत असल्याने बाजारासाठी आलेल्या लोकांना ओढ्यातून 500 रुपयांच्या नोटा वाहत आल्याचं दिसून आलं। या वाहत येणाऱ्या नोटा गोळा करण्यासाठी ओढ्याकडे धाव घेतली। या घटनेची माहिती आटपाडी पोलिसांना काही वेळानं मिळाली। माहिती मिळताच पोलिसांची एक तुकडी घटनास्थळी रवाना झाली, मात्र तोपर्यंत अनेक स्थानिक नागरिक या नोटा गोळा करून तिथून निघून गेले होते। सध्या पोलीस या नोटा कुठून आल्या याचा शोध घेत आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे युवा सेनेचा निर्धार मेळावा आज संपन्न झाला। या मेळाव्याला आमदार योगेशदादा यांनी प्रमुख मार्गदर्शन केलं। मेळावा सुरू होण्यापूर्वी खेड शहरातून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये आमदार योगेशदादा हे सपत्नीक सहभागी झाले होते। मेळाव्याच्या ठिकाणी आल्यानंतर सर्व युवा सेनेच्या वतीने आमदार योगेशदादा आणि श्रेया कदम यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी मनोगत व्यक्त करताना श्रेया कदम यांनी या मेळाव्याला महिला व युवतींनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याबद्दल समाधान व्यक्त केलं, तर आमदार योगेशदादा यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आपण 50,000 मताधिक्याचं लीड घेऊन विजयी होऊ असा दावा केला। या मेळाव्याला जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन धाडवे, युवा सेना तालुका प्रमुख मिलिंद काते, शहर प्रमुख
कुंदन सातपुते यांच्यासह शिवसेना आणि युवा सेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीत अवैध मद्याविरुद्ध एकूण 11 गुन्हा दाखल केले. या गुन्ह्यात हातभट्टीची गावठी दारू 176 लिटर, देशी मद्य 6.66 लिटर, गोवा राज्यात निर्मित मद्य 12.24 लिटर, रसायन 1505 लिटर असा एकूण 88,025 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिली. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने 15 ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागू झाली. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल घोषित होईपर्यंतच्या कालावधीत अवैध दारूची निर्मिती, वाहतूक तसे विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाची करडी नजर असून त्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याकरता या विभागाकडून 4 पथके नेमण्यात आली आहेत. परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक रोखणे, रात्रीची गस्त, संशयित वाहनांची तपासणी तसेच अवैध दारू धंद्यांना प्रतिबंध करण्याच्या सूचना सर्व पथकांना देण्यात आल्या. त्यानुसार पथकाकडून अवैध मद्यावर सातत्याने कारवाई करण्यात येते. राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाने 1 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत अवैध मद्याविरुद्ध एकूण 80 गुन्हे दाखल केले. या गुन्ह्यात एकूण रुपये 15,44,410 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024ची आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबई गोवा कोल्हापूर रत्नागिरी चिपळूण कराड या महामार्गावरून प्रवासी तसेच माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी या विभागाकडून करण्यात येते. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्याविरुद्ध अशी कारवाई येथून पुढे सुरू राहील. जिल्ह्यात कोठेही हातभट्टी दारूची निर्मिती विक्री, परराज्यातील मद्याची वाहतूक आणि मद्यसाठा बनावट माडी विक्री होत असल्याचं निदर्शनास आल्यास या विभागाचा व्हॉट्सअप क्रमांक 84220011133 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती शेडगे यांनी केलंय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भूमी अभिलेख कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत आलंय. मोजणी होऊन देखील शेतकऱ्यांना नकाशे मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले. या कार्यालयात छाननी लिपिक म्हणून कर्तव्यावर असणाऱ्या मंदार भाटकर यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील तब्बल 16 मोजणीची प्रकरणं गहाळ करून अनधिकृत असल्याचा ठपका उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय खेड यांनी ठेवला असून छाननी लिपिकावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची परवानगी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रत्नागिरी यांच्याकडे लेखी स्वरूपात मागितली. गेल्या वर्षभरापासून भूमी अभिलेख विभाग चर्चेत असून जागेची मोजणी न करता बनावट नकाशा देऊन एका शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी या छाननी लिपिकावर आणि तत्कालीन त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर 15 दिवसांपूर्वी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता पुन्हा एक नाही, दोन नाही तर जमिनीच्या मोजणीची प्रकरणं चक्क कार्यालयातून गहाळ झाल्याने आता त्या अधिकाऱ्या विरोधात थेट गुन्हा दाखल होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मोजणी प्रकरणे गहाळ करून छाननी लिपी गेल्या अनेक महिन्यापासून हे अधिकारी अनधिकृतपणे गैरहजर असल्याचं दिसून आलं. गेल्या 15 दिवसांपासून त्या छाननी लिपिकावर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. खेडमधील वैद्यकीय, सहकार, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, उद्योग अशा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा 18 ऑक्टोबर रोजी मराठा भवन येथे जेसी क्रीड पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर रियाज मुल्ला, सहकार क्षेत्रात बाबाजीराव जाधव, उद्योग क्षेत्रात रमेश सागवेकर, शैक्षणिक क्षेत्रात अरविंद शेटतोडकरी, सामाजिक क्षेत्रात दानिष्ठा नाडकर, क्रीडा क्षेत्रात समृद्ध बुरोटकर यांना जेसी विग डायमंड 2024 अंतर्गत जेसी क्रीड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून झोन 11 चे अध्यक्ष जेसी अतुल बोलकर, खेडमधील नागरिक, ज्ञानदीप हायस्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षक, खेड जेसीआयचे माजी अध्यक्ष दीपक नलावडे, अमित कदम, आनंद कोळेकर, परमानंद बेंडकळे, गणेश राऊत, जावेद कौचाली, प्रियेश तलाठी, प्रथमेश खामकर, फाउंडर उपाध्यक्ष डॉक्टर श्याम गिल्डा
अध्यक्ष जेसी संकेत आपिष्टे, सेक्रेटरी अमर गढ़वी, खजिनदार स्वप्निल कदम, उपाध्यक्ष दानिश पाटने, रोहित ओतारी, हेमंत चिकले, कपिल कोळेकर, अनिल मोरे, चैतन्य सप्पाळ, मधुर पेठे, अमित गरुड, नाबिल पोत्री उपस्थित होते. सूत्रसंचालन उपाध्यक्ष अमित नामुष्टे तर झोन 11 चे माजी अध्यक्ष जेसी अमर शिरसागर यांनी उपस्थितांचे आणि जेसीआय टीमचे उत्तम नियोजन केल्याबद्दल अभिनंदन आणि आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आज या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले संकेत आपिष्टे, सचिव अमर दळवी आणि त्यांचे सर्व सहकारी एक वर्षभर अतिशय चांगलं काम या ठिकाणी करतायत. त्याचाच एक भाग म्हणून आज या संस्थेमार्फत या तालुक्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांचा त्यांना हेनू त्यांच्या कामाचं मोजमाप करून किंवा थोडक्यात मूल्यांकन करून या संस्थेने त्यांना सन्मानित करण्याचं ठरवलं आणि तो आजचा दिवस आहे. या संस्थेने आज सर्व मान्यवरांना जे सन्मानित केलं त्याबद्दल मी मनापासून सर्व सन्मानकर्त्याच्या वतीनं या संस्थेला मनापासून धन्यवाद देतो. खेड जेसीचे सर्व मेंबर्स, अध्यक्ष, सेक्रेटरी यांचं मी धन्यवाद मानते की माझं इथं माझ्या सामाजिक कामाचा त्यांनी सन्मान केलं, माझा सत्कार सन्मान केलं, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून धन्यवाद मानते. महाड तालुक्यातील शिवसेना उबाटा गटाचे रायगड जिल्हा समन्वयक तथा शिरगाव सरपंच सोमनाथ ओझरडे यांना प्रांत कार्यालयाकडून तातडीची हद्दीपारची नोटीस आल्याची माहिती स्वतः सोमनाथ ओझरडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी ही काढण्यात आलेली नोटीस आमदार भरत गोगावले यांच्या दबावाखाली काढण्यात आल्याचा आरोप सोमनाथ ओझरडे यांनी केला. पाहूया सोमनाथ ओझरडे नेमके काय म्हणाले. खेड येथील युवा सेनेच्या निर्धार मेळाव्यात आज तालुक्यातील भडगाव येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार योगेंद्रदा यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी आमदारांच्या पत्नी श्रेया कदम या देखील उपस्थित होत्या. सर्व प्रवेशकर्त्यांचा आमदार योगेंद्रदा आणि त्यांच्या पत्नी श्रेया कदम यांनी शिवसेना परिवारात स्वागत केलं आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. युवा सेनेच्या पदाधिकारी सिद्धी शिंदे यांच्या माध्यमातून हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचलित ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे बोरज येथे स्वाद संस्कृती महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाअंतर्गत वेगवेगळ्या आकर्षक भेटवस्तू, फराळ, अगरबत्ती, उटण, कंदील तसेच वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची विक्री असे विविध स्टॉल लावण्यात आले. या महोत्सवात सर्व विद्यार्थी, पालकवर्ग, शिक्षक यांनी सहभाग घेतला. प्रशालेचे विद्यार्थी, शिक्षक, पालकवर्ग यांना वेगवेगळ्या फराळाचा आस्वाद घेण्यात आला आणि वस्तूंची खरेदी देखील त्यांनी केली. विद्यार्थ्यांना ही विक्री कौशल्य समजण्यास मदत झाली. सदर स्वाद संस्कृती महोत्सव या उपक्रमाच्या माध्यमातून एकूण 50,000 रुपये किमतीच्या वस्तूंची विक्री या ठिकाणी झाली. सदर उपक्रमाचे सर्व पालकवर्ग संस्था सदस्यांकडून कौतुक केलं जात आहे. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्राचार्य भरत मोरे, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, उच्च माध्यमिक विभागाचे विभाग प्रमुख राजेश किपटळ, प्राथमिक विभाग प्रमुख शर्वरी शिर्के, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ज्ञानदीप इंग्लिश स्कूल मोरवंडे बोराज या संस्थेमध्ये नेहमीच अनेक उपक्रम चालू असतात. त्याच्यामध्ये आजचा हा खाद्य संस्कृती महोत्सव आहे हा मुलांना व्यावसायिकता वाढवण्या सगळ्यात उत्कृष्ट महोत्सव आहे. वेगवेगळ्या पद्धतीचं काम केलेलं आहे तर शाळा नेहमीच मुलांना वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रोत्साहित करत असते. त्यातला हा सगळ्यात सर्वोत्कृष्ट उपक्रम आहे असं मला वाटतं. दीपावली सणानिमित्ताने आज ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे बोरज या ठिकाणी स्वाद संस्कृती या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये इयत्ता पहिलीपासून ते 12वीपर्यंतचे विद्यार्थी सगळे सहभागी आहेत आणि या विद्यार्थ्यांनी आपल्या काही वस्तू घरगुती तयार केलेल्या आहेत. या घरगुती वस्तूंचे स्टॉल लावलेले आहेत. एका स्टॉल धारकांमध्ये 5-5 विद्यार्थ्यांचे गट करून जवळजवळ 45 गट असे या
स्वाद संस्कृती या उपक्रमात सहभागी आहेत। खेड शहरातील बजमये इंद्रादियाच्या एमआयबी गर्ल्स हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये मंगळवारी प्रशालेच्या मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक हात धुवा आणि वाचन प्रेरणा दिनाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी प्रभात फेरी, हात धुण्याचं प्रात्यक्षिक, वाचन आणि रांगोळी इत्यादी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या। यांच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली होती। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।